नमस्कार, मी विद्या। मराठी रेसिपी घरची आठवण मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी रेसिपी करणार नाहीये, तर माझ्या या सबस्क्रायबर आहेत, त्या तुम्हाला आज रेसिपी करून दाखवणार आहेत त्यांच्या पद्धतीची। प्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया। नमस्कार, मी श्लेषा, तुम्हाला आज पावट्याचा भात करून दाखवते। त्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळ, कांदा, टोमॅटो, पावटे, बिर्याणी मसाला, आलं लसूणची पेस्ट, हिरव्या मिरच्या आणि इथे गरम मसाला घेतलेला आहे। कुकर गरम करून घेतलेला आहे, त्यात आपण तेल घालून घेणार आहोत। आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण त्यात घालणार आहोत तमालपत्र, काळी मिरी, लवंग, थोडीशी राई, थोडस जिरं, कांदा, कांदा गोल्डन ब्राउन झाला की त्याच्यात घालायचा टोमॅटो। मिरची ऍड केली आहे हिरवी, आलं लसूण नंतरला टाकायचं कारण करपत नाही। हळद घालून झाल्यावर पावतो, हळदीवरती परतून घ्यायचं त्याचा उग्र सॉस जायपर्यंत। हा घाटी मसाला आहे, थोडं कमी प्रमाणात वापरते कारण खूप तिखट असतो हा। घरचा मसाला वापरत असेल तर तिखट कमी वापरा, कारण ऑलरेडी हिरवी मिरची टाकली आहे। आम्ही तिखट खातो म्हणून तिखट वापरतो। हा बिर्याणी मसाला आहे, हा घालायचा। तांदूळ ऍड करायचे, परतून घ्यायचे, मीठ घालायचे, करायचे अंदाज। कोथिंबीर घालायची, झाकण लावून घ्यायचंय आणि दोन आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत, थंड झाल्यावर त्याला उघडून घ्यायचंय। अशी शिट्टी वरती केल्याने तेथे असणारा गॅस आहे हवा ती निघून जाते। मस्त वेगळी असा सुवास सुटला आहे आपली, खाण्यासाठी पावटे भात तयार आहे। मोकळा करून घ्यायचा, फोर्कच्या साह्याने ना थोडा भात असा मोकळा करून घ्यायचा जेणेकरून त्याचं शीत तुटत नाही। मस्त सुवास सुटलाय। असा जर तुम्हाला आजचा पावटे भात आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल।
अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। थँक्यू।